गेल्या काही दिवसांपासून डासांमुळे पुणेकर हैराण झाले आहेत. मुळामुठा नदीपात्रामध्ये जलपर्णी वाढल्याने डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती झाली आहे. परंतु ही जलपर्णी काढण्यासाठी पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने डासांच्या प्रादुर्भावामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर डास नागरिकांच्या घरात येत असल्याने पुणेकर हैराण झालेत. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी लहान मुले देखील खेळण्याकरता बाहेर पडत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. डासामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे आजार होऊ शकतात. यावर योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाचा जीव सुद्धा जाऊ शकतो. सध्या पुण्यातील मुळामुठा या नद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली आहे. जलपर्णी डासांच्या उत्पत्तीस पोषक असल्याने डासांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे नदी किनारी राहणाऱ्या तसेच शहरातील इतर भागांमधील नागरिकांना सध्या डासांच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. एकीकडे पुण्याच्या तापमानाने 40 पार केली आहे, तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून डासांमुळे पुणेकर हैराण झालेले आहेत. मुळामुठा नदीमध्ये झपाट्याने वाढत असलेल्या जलपर्णीमुळे डासांची उत्पत्ती ही खूप मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र पालिकेकडे मनुष्यबळ नसल्याने ही जलपर्णी काढण्यासाठी पालिकेकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न समोर उपस्थित झाला आहे. आता पालिका या बाबीकडे किती गांभीर्याने बघते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह वर्षा हिरे, दिनमान न्यूज, पुणे.